नमस्कार मी सुलेखा तळवलकर दिलके करीबमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी अगदी मनापासून स्वागत करते बरं तुमच्यासाठी पूर्णिमा भावे असेल किंवा भा पौर्णिमा तळवलकर असेल किंवा हो तुमची सगळ्यांची लाडकी आत्या बेबी आत्या पण माझ्यासाठी तर माझी लाडकी पुन्नूच येते माझी मोठी जाऊ पूर्णिमा तळवलकर <laughs> पुन्हा दिलके मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे थँक्यू सो मच बरं मी आता सांगताना मोठी जाऊ म्हणाले पण तू माझ्यापेक्षा वयानी लहान आहे हो माना मी तुझ्यापेक्षा मोठी एकच वर्षाने वेलकम टू दिलके करीब आणि आमच्याकडून एक छोटीशी भेटवस्तू आहे तुझ्यासाठी भेटवस्तू घ्यायला काय मी कधी वेलकम असते बरं होली लामाचे हे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स आहेत ओके तू आणि आपली शोभना काकी माझी सासू तुझी सासू <laughs> <laughs> माझी लाडकी काकी येते म्हणजे म्हणजे हिची सासू स्मिता तळवकर माझी सासू, <laughs> सासू शोभना तळवकर त्या दोघी जणी सख्या जावा होत्या आणि त्या वापरून बघ नक्की नक्की आणि वनश्री पांडेच जे नया पण आहे त्याच्याकडून एक छोटीशी भेट अरे वा बघ आवडतंय का वाव नाईस कलर फारच सुंदर मस्त आहे तुला छान दिसेल हो <laughs> मी स्वतःला विज्युलाइज पण केलं याच्यात थँक्यू थँक्यू सो मच मोस्ट वेलकम ओ गॉड मला बिलीव्हच होत नाही की असं फॉर्मली आपण बसलोय पण एक मस्त इनफॉर्मल गप्पा सुद्धा मारू शकतो आपण मला सांग मला तर सगळंच माहिती आहे तुझ्याबद्दल पण आपल्या दिलके करीबच्या सगळ्या प्रेक्षकांना फॅन्सना नक्की तुझ्या आयुष्याबद्दल तुझ्याबद्दल आणखीन जाणून घ्यायला आवडेल तू लहानपणापासूनच ऍक्टिंग करतेस हो oh. पण तुझ्या घरी असा बॅकग्राऊंड ऍक्टिंगचं नाही no. मग या क्षेत्रात कशी आलीस um, नशीब म्हणावं लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या बाबांची विलपॉवर oh. माझ्या बाबांची कारण बर... ते भोसला मिलिटरी मध्ये होते आणि तिथे ते प्रत्येक वर्षी नाटकात म्हणजे गॅदरिंगमध्ये असायचे आणि त्यांना दरवर्षी अवॉर्ड मिळालेला आहे हो ऍक्टिंगचं लिखाणाचं कारण लिखाणही तेच करायचे डिरेक्शनही तेच करायचे आणि कामही तेच करायचे सगळे सगळे अवॉर्ड्स त्यांना मिळालेले आहेत त्यामुळे म्हणजे आमच्या घरी असं आहे लिटरली अवॉर्ड्सचं त्यामुळे त्यांची अशी अशी इच्छा होती की ती या इंडस्ट्रीमध्ये त्यांनी यावं अशी पण ती सभाव पूर्ण झाली नाही कारण माझे आजोबा खूप स्ट्रिक्ट होते त्यांनी येऊ दिलं नाही सो त्यांनी त्यांची ही इच्छा माझ्यावर पूर्ण केली <laughs> आणि आई माझ्याकडनं आईच काहीच म्हणणं नव्हतं मी आईची लाडकी होते बाबा म्हणतील <laughs> ती पूर्व दिशा होती अजूनही आहे सो तिलाही आवडायचं आणि लहानपणापासून ती माझ्याबरोबर मात्र सतत असायची हे मी तिला पूर्णपणे क्रेडिट देते म्हणजे मी माझा धाकटा भाऊ आणि धाकटी बहीण आम्ही तिघही असून सुद्धा ती घरातलं सगळं आवरून सगळ्यांचे डबे विबे जेवणाचं सगळं अटपून ती माझ्याबरोबर शूटिंगला रोज असायची बर तू आणि पल्लवी मी आणि पल्लवी वैद्य पल्लवी सख्खी धाकटी भे कोणी म्हणत नाही ती बाबांसारखी दिसते मी आईसारखी दिसते ती बाबा आणि आजीचं मिक्सचर आहे पण म्हणजे पूर्वी आम्ही लहान असताना आम, रडायची माझ्यावरती जळायची आणि भांडायचो आम्ही की आईला म्हणायची ती ही का सुंदर झाली एवढी आणि मी का अशी काळी आहे की ती काळी ती फार सुंदर आहे आणि ती खूप रेखीव आहे मुळात खूप रेखीव आहे मग नंतर आईने तिला समजावलं की नाही असं नसतं बघ तिचे केस कसे आहेत तुझे छान करली आहेत आणि तुझं नाक किती सरळ आहे तिचं बघ असं जाड आहे असं सांगून 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 शेवटी ती अशी नरमली आणि मग आता तर तिने खूप डेव्हलप केलंय स्वतःला तिने माझ्या पुढे गेली फारच हे <laughs> <laughs> तुझं लहानपण कसं होतं खूप छान म्हणजे सुट्टी पडली की माझ्याकडे ना एक असा मोठा फळा होता आणि मला लहानपणापासून टीचर व्हायची जाम इच्छा होती सो सोसायटी मधली माझ्यापेक्षा लहान मुलं सगळी अशी घेऊन मी गच्चीवर जायचो आम्ही तिथे असा फळा ठेवायचा आणि मग मी टीचर मग मी शिकवणार त्यांना सगळं असं सगळं आम्ही लहानपण एन्जॉय केलं मग लपाछपी म्हणू नकोस म्हणजे बाहेरचे संध्याकाळ झाली की आम्ही बाहेर घरात कधी सापडलोच नाही आईला इतकं मी आई लिटरली हा, हाका मारून मारून कंटाळायची की चला आता वरती या इतकं तुमची जॉईंट फॅमिली की तुम्ही पाच जण आम्ही आधी जॉईंट फॅमिली मध्ये होतो पण नंतर मी मला वाटतं मी पाचवीत असताना मग आम्ही वेगळे झालो <clears throat> बर मी आई बाबा माझी आजी, आजी माझ्याजवळ असायची म्हणजे बाबांची आई आणि भाऊ आणि बहीण असे आम्ही पाच जण ए मग ययाती म्हणजे तुझा धाकटा भाऊ तो कसा आ, चल, या हो, क्षेत्रात आला नाही आम्ही त्याला म्हटलं होतं दोघींनी की चल तू पण ये एकदा त्यांनी ट्राय केलं तो माझ्यासारखा दिसायला त्यांनी एकदा ट्राय केलं म्हणजे शशिकांत देशपांडे नावाचे डिरेक्टर आहेत त्यांच्या एका आर्ट फिल्म का मला वाटतं टेलिफिल्म मला आता आठवत नाहीये त्याच्यात एक छोटीशी ऑडिशन देण्याच्या पण समहाऊ कॅमेरा बघून कॉन्शियस झाला आणि नाही जमलं सम त्याचं पण आता तू खरंच इतका छान मिमिक्री पण करतो आणि का काही व्यवस्थित करतो मी म्हंटल तेव्हा आला असताच तर आता कुठचे कुठे असतास <laughs> पण नाही आता तो कम्प्युटर हार्डवेअर इंजिनिअर आहे आणि बँकेत सेटल आहे व्यवस्थित <laughs> <अरे वा। laughs> आणि मुळात गंमत अशी सांगायची की त्याचं नाव ययाती ठेवलंय कारण माझ्या आई आई जेव्हा ययातीच्या वेळेला प्रेग्नेंट होती ना तेव्हा माझे बाबा ययाती आणि देवयानी नावाचं पुस्तक वाचत होते आणि त्याच्यावरनं त्यांना असं वाटलं की नाही माझ्या मुलाचं नाव ययाती ठेवावं So, थे थे एक हाँ, हाँ, हाँ। हो सो त्याचं नाव ययाती ठेवलंय त्यांनी कारण खूप लोक असं प्रश्न विचारते ययाती म्हणजे काय लोकांना माहितीच नाही की ययाती नावाचा राजा होऊन गेलाय एकेकाळी एक तर ते झालं आणि माझ्या नावाचं पण तसंच झालं मी नारळी पौर्णिमेची अच्छा हा म्हणून माझं नाव पूर्ण आणि तेव्हा पण असा गोल चेहरा होता सो माझ्या आजोबांनी माझं नाव हे ठेवलं मी प्रचंड लाडकी होते त्यांची बरं सो त्यांनी माझं हे नाव ठेवलं मस्त हे पण तू कधी हाऊस म्हणून काम नाही केलंस म्हणजे ऍक्टिंग हां तू लहानपणापासून करियरलाच सुरुवात केलीस ती कशी काय हो काय कसं झालं माझ्या माझ्या बाबांचा जरा बिझनेस थोडासा डाऊनफॉल झाला होता बिझनेसचा <laughs> त्याच्यामुळे घरात बाबा बाबांनी एकट्याने कमावून घरात जमणार नव्हतं <laughs> सो घर घर चालवण्यासाठी म्हणून त्यांना मदत म्हणून मी कामाला लागले पण हळूहळू मला त्याच्यात इंटरेस्ट वाढत गेलं मी कुठल्याही क्लासेसला गेले नाही म्हणजे mm. ऍक्टिंग क्लासेस वगैरे था म्हणतात असं त्याला कुठल्याही गेले नाही mm. पण टचवूड मला ते करावं लागलं नाही उपजत माझ्यात असणार माझ्या बाबांमुळे mm. सो आ, मी करत गेले आणि मला त्याच्यात आपड़, आपड़ माजी, माजी मी आपण होऊन माझी माझे मी शिकत गेले म्हणजे माझी मी मोठ्या मोठ्या कलाकारांबरोबर कामं केली आहेत तर त्या सगळ्यांबरोबर शूट करताना मी मेकअप रूम मध्ये नाही बसले कधी मी त्यांच्या सोबत त्यांचे शूट होताना तिथे कॅमेराच्या मागे बसायचे की ते कसं करतायत त्या कुठल्या लाईनला म्हणजे कशी घेतायत त्यांचं ते, ते, वाक्य कसं घेतायत किंवा डायलॉग्स कसं डिलिव्हर करतायत ह्याच्यासाठी मी तिकडे बसलेले असायचे तर मला एकदा विक्रम काका म्हणाले होते का बस यायचं एवढ्या उकाड्या जा बस जाऊन एसीत म्हणलं <laughs> नाही hmm. so, मी तिथे बसलो तर मी सगळं काहीच शिकू शकणार नाही सो मी असं शिकत शिकत मोठी झाले डिरेक्शन पण तर म्हणजे खूप जणांना माहिती नसेल पण मा उत्तम डिरेक्टर सुद्धा आहे नाही होते <laughs> नंतर मी, रदर मी ते माझ ती कला जोपासली नाही पण मी एक स्वामिनी नावाची सिरियल दूरदर्शनला लागायची मनोज चमणकर त्याचे प्रोड्युसर होते आणि शेवटचे काहीतरी आमचे पंधरा एपिसोड राहिले होते आणि आम्हाला डिरेक्टरचा आमचा प्रॉब्लेम झाला सडन मेजर आणि कोणीच तेव्हा हाताशी नव्हतं पटकन कोणी करणं आणि एपिसोड पण द्यायचे होते शेवटचे पंधरा एपिसोड मग त्यांनी मला सडन विचारलं की तू करशील का okay. कारण जनरली असं शूट करता करता एखादं काहीतरी लक्षात आलं असेल त्यांना सो मला mm. त्यांनी विचारलं तर मी म्हटलं मी कधीच केलं नाहीये कर कर प्रयत्न कर तर येईल तुला जमेल तुला तू mm. प्रयत्न केला असं तुला जमेल सो मी ट्राय केलं आणि छान झाले ते पंधरा एपिसोड माझे मग त्याच्यानंतर मी एक ई टी साठी स्पंदन नावाचं एक सिरियल होती त्याच्यासाठी वेगवेगळे एपिसोड होते एक एक तासांचे वेगवेगळे स्टोरीज वेगवेगळ्या प्रोड्युसर्सना त्यांनी दिले होते तसंच यांना एका एक प्रोड्युसरला म्हणजे मनोज चमणकर असते त्यांच्याकडे दिलं होतं ते म्हणाले की आता हे एक प्रोजेक्ट आहे हे अख्खंच्या अख अख्खं टॉप टू बॉटम तू हँडल अरे वा सो so, आधी खूप मोठा गोळा आला होता कारण मी कास्टिंग केलं होतं मोहन जोशी आणि सुहास जोशी बर या दोघांना मी कास्ट केलं होतं आणि ओळख तर आधीच होती त्यांच्याबरोबर पण त्यांच्याबरोबर असं ॲज अ डिरेक्टर काम केलं नव्हतं सो so, तो अनुभव म्हणजे माइंड ब्लोईंग अनुभव होता माझा खूप 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 मजा आली होती आणि छान झाला होता तो आणि टेलिकास्टही झाला ही झाला पण आता आय थिंक सापडेल की नाही मला माहित नाहीये मला असं वाटतं त्याच वेळेस तू स्मिता ताईंना फोन केला होतास का आणि कारण मला आठवत मी त्यांच्याबरोबर बसले होते तुझा फोन आला होता तेव्हा तुझं लग्न नव्हतं लग्नाच्या आधीची गोष्ट आहे आणि तू केलं त्यांच्याकडे त्या तुला म्हणाल्या होत्या की तुला काहीही मदत लागली तर मला सांग मी कधी रात्री अपरात्री सुद्धा तुझ्या पाठीशी उभी येस येस अगदी मी आणि आम्ही पुण्यात शूट केलं होतं कारण त्याचं नाही सेव्हन्टी फाय पर्सेंट पुण्यात आणि ट्वेंटी पर्सेंट मुंबईत शूट केलं सो पुण्यात तिकडची फारशी काहीच माहित नव्हती मला आणि आम्ही स्मिता मशी तेव्हा पुण्यात खूप काम करायचे हो, हो। त्यामुळे म्हणून मग मी तिला फोन केला की ती हक्काची आहे की मला ती करेक्ट माहिती देईल आणि तू तिची लाडकी मी तिची खूप लाडकी होते माझं लग्न झालं दोन हजार दोन मध्ये आणि त्याच्याही आधी दहा वर्षापासून मी तिच्या तिच्याशी माझी ओळख होती आणि खरं सांगायचं झालं तर हे सांगूच शकते मी आता <laughs> <laughs> आता इतकी वर्ष झाली आहेत मला वाटत आहे आम्ही ई ला असताना रामोजी मध्ये मी शूट करत होते आणि स्मिता मावशी मला म्हणाली होती की मला ना तुला तळवलकरांकडेच आणायची आहे सून म्हणून तर मी म्हटलं नाही ग सध्या तरी माझे काही लग्नाचा हे नाहीये विचार नाहीये मी असलं की सांगेन काय माहितीये ना माझ्या मुलाचं लग्न झालं ग नाहीतर मी तुला माझ्याच घरची सून म्हणून आणलं असतं सो अशी एक गंमत जराशी सांगा वाटली मला तुझं जसं लग्न स्मिताताईंनी था ताईने ठरवलं तसं माझं लग्न मेधा मांजरेकरनी ठरवलं आणि त्यावेळेला पण तिचं हेच वाक्य होतं की तिघ जण एकदा लग्नाची अंबर शशांक आणि राहुल <laughs> आणि रोहित होता <laughs> रोहित पण होता हो। हा <laughs> रोहित माझा नवरा <ना> <laughs> तर त्या चौघांपैकी तुझं लग्न मी एकाशी एक लावणार आहे <laughs> तर मला ते अशी मस्करी मस्करी वाटली पण ती म्हणली नाही 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 एक ठरलेलं आहे आणि शेवटी तिने अंबरशी माझं लग्न लावलं लावलं सेम <laughs> <Exactly same words. laughs> <laughs> पण मजा आली होती तेव्हा तिच्याबरोबर शूट करताना पण तिच्या तिच्याबरोबर बर चार पाच सिरियल्स केल्या स्मिता माशी बरोबर आणि मला ती कधीच सासूसारखी तर वाटलीच नाही मैत्रिणीच होत जवळपास आम्ही सो तिच्याबरोबरचे जे दहा वर्ष मी घालवली ती माइंड ब्लोईंग होती आणि तिने ठरवलं लग्न म्हणजे जवळपास त्यांनी आम्हाला सांगितलं की नाही हीच मुलगी घरात आणायची आणि रोहितला पण जबरदस्ती केली होती की हिच्याशीच लग्न करायचं तिला एवढा कॉन्फिडन्स होता आणि एवढं प्रेम होतं तुझ्याबद्दल भयंकर म्हणजे ज्या वेळेला रोहितसाठी मुली बघत होते तर खूप मुली बघितल्या आम्ही पण तिचं ठरलं होतं तिने पहिलं पहिल्यांदा सांगितलं की पूर्णिमा भावे आणि त्याच्यानंतर आणखीन मुली वगैरे बघितल्या आणि फायनल ती म्हणली की झालं आता पूर्णिमा भावेला घरी आणायची येस मला असं वाटतं की बघण्याचा कार्यक्रम वगैरे तिनीच तिनेच घडवून आणला होता अगदी 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 म्हणजे आम्ही मला तारखेपासून सगळं आठवतंय सहा तारखेला ऑक्टोबरच्या दोन हजार दोन ला पहिल्यांदा भेटलो मी आणि रोहित त्याच्या आधी मी त्याला काळा की गोरा बघितला नव्हता <laughs> आणि स्मिता माशीवर प्रचंड विश्वास ना सो ती करेल ते करेक्टच असणार ह्या हॅनी मी पुढे पाऊल टाकलं आणि त्या दिवशी आम्ही गप्पा मारल्या सगळं झालं त्या दिवशी मला स्मिता मशी म्हणाली की आता तुम्ही इथे तुम्ही दोघे जण बोललात ना आता तुझ्या सासू सासऱ्यांची पण बोल होणार या तेव्हा मला पोटात अगदी गोळा आला आता बापरे कसे असतील काय असतील आणि भास्का बोलायचं म्हणजे आता बाबा खूप नरमलेत खूप गोड आणि खूप शांत झालेत पण ते भयंकर रागीट होते आधी इनिशियली <laughs> पण जेव्हा मी पहिल्यांदा मालाडला घरात गेले आणि नमस्कार केला तर बाबा म्हणाले की काय झालं काही पडलं का तुमचं खाली म्हणला म्हंटल काय म्हंटल वा 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 म्हणजे सासरे सासरे सॉलिड जॉली दिसतात माझं आयुष्य मस्त जाणार आहे असं आणि तेव्हा माझ्या सासूचं मी तिला आग करते कारण तिने मला जेव्हा लग्न ठरलं त्याच ठिकाणी तिने मला सांगितलं की तू मला अग तुग म्हणायचं आहोजाव करायचं नाही कारण आईला जनरली आई तिला मुलगी नसल्यामुळे होती, होती। आणि म्हणून ती मला म्हणाली की कर मला ठीक आहे पण जेव्हा पहिल्यांदा मी तिला नमस्कार करायला गेले ना एक तर तिचा बॉपकट होता कारण ती पार्लर होतं तिचं स्वतःच त्याच्यामुळे ती त्या हिशोबात होती ना तो मला जराशी भीती वाटली ती बापरे ही डेंजर आहे की काय म्हणजे चिडकी आहे की काय असं स्ट्रिक्ट आहे की काय बघून तिच्या प्रमाणे तर नंतर मी तिला नमस्कार केला म्हणा बघा आता माझ्या लेखाला म्हणलं आयला मज्जाच म्हणजे इतके छान सासू सासरे मिळाले मला की तुला सासू तुला बेस्ट फ्रेंड मिळाली फ्रेंड मिळाली येस म्हणजे तू विश्वास नाही ठेवणार माझ्या लग्नानंतर मी जवळजवळ एक वर्ष पूर्ण काम केलं आणि त्याच्यानंतर मी चार वर्ष काही काम केलं नाही आणि ती चार वर्ष मी आणि माझी सासू आम्ही इतकं इतके एन्जॉय केलेत ना मिरची कोथिंबीर मिर आणायची झाली ना तरी आम्ही दोघे एकत्र बाहेर पडायचो म्हणजे इतकं होतं त्यामुळे मी खूप एन्जॉय केले म्हणजे चार वर्ष लोक म्हणतात काय हे तू इतके वाया झालो दिवस वगैरे बिलकुल नाही मी ते दिवस खर तर एन्जॉय केले खूप तुमच्या दोघींचा एक किस्सा मला आठवतोय सांगू का दोघी जण फोनवर बोलतायत आमची शोभना काकी आणि पौर्णिमा आणि बोलतात बोलतायत फोनवर तोपर्यंत आय थिंक तू शूटिंगला होतीस आणि पूर्णी म्हणली आई एक मिनिट थांब माझा फोन कुठेही मला सापडत नाहीये <laughs> बरोबर आहे <है>, हा किस्सा <laughs> करेक्ट आहे ना त्यावर माझी सासू हीला काय म्हणते एक नंबरची वेंधळी असतू हजार वेळा सांगितलंय फोन नीट फोन नीट शोध आता करेक्ट आहे किस्सा नाही 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 हो मी मला एक आग, हो 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 मी फोनवर बोलत होते आणि मीच माझा फोन शोधत होते म्हणजे ते चष्मा ठेवतो आपण शोधतो आणि तुझं ठीक आहे एक वेळ पण शोभना का पण म्हणली तुला हजार वेळा सांगितलंय फोन नीट ठेव फोन नीट ठेव शोध आता मग तुम्हाला कळलं कधी <laughs> नाही सुप्रिया बसली होती समोर पाठारे अगो बिंडो तू फोनवरच बोलतेस ना सॉरी सॉरी असं झालं पण मस्त तुमचं रिलेशनशिप इतकं गोड इतकं सुंदर आहे आणि अशाच राहा तुम्ही कायम <laughs> दोषी <इस थी। laughs> म्हणजे माझ्या नवराला पिक्चर नाटक हे सगळं बाहेर जाऊन बघायला आवडत नाही त्यात टिपिकल तळवाल त्यामुळे <laughs> मी आणि माझी सासू आमचं ठरलेलं असायचं कधीतरी आमचं सगळं ठरलेलं असायचं सकाळी स्वयंपाक करून ठेवायचा आणि जे दिवसा बाहेर पडायचं ते लंच डिनर सगळं करून एक नाटक आणि एक सिनेमा बघून घरी यायचं इतकी धमल करतो आम्ही गोड गोड खूपच गोड वर कमिंग बॅक टू युअर करिअर जसं मग अशी आपण बोलत होतो लहानपणापासून तू आ, काम करतेस पण तुला काम मिळवण्यासाठी स्ट्रगल किंवा धडपड फारशी करावी लागली नाही बरोबर ना हा म्हणजे काय झालं माझ्या समोर एक कपल राहत होते रमेश राय आणि अनिता राय तर ते मध्ये कामाला होते आणि मिस्टर सिरियल्स वगैरे करायचे त्यांनी मला पाहिलं होतं आणि त्यांनी स्ट्रगल येऊन आई बाबांना विचारलं की ही जर इंडस्ट्रीमध्ये जर तिला चान्स मिळेल ते करेल का तर बाबा म्हणाले हो नक्की करेल त्यामुळे त्यांच्या ओळखीनी मला त्यांनी मला सांगितलं या ठिकाणी जाऊन भेट त्या ठिकाणी जाऊन मी भेटले बऱ्याच ठिकाणी जाऊन आणि त्यांच्यामुळे मला कामंही खूप मिळाली पण त्याच्यानंतर इतक्या ओळखी होत गेल्या ना कामांनी हु, की ऑटोमॅटिकली मला मला कधी कोणाकडे काम टचवूड काम मागायची गरज नाही पडली मी कधी कोणाकडे गेले नाही की प्लीज मला काम देतं का कधीच नाही त्यामुळे मला अशी एक अशी कामं न मिळत गेली आणि आताही मी चार वर्ष जेव्हा ब्रेक घेतला होता त्याच्यानंतर सुद्धा मला मैत्रिणी म्हणायला लागले काय हे चार वर्ष तू वाया घालवतेस का घरी राहतीयस तुझ्याकडे एवढं टॅलेंट आहे त्याचा वापर कर साठी आली की वाटेल की आयुष्यात काही केलंच नाही सो मी तेव्हा विचार केला की नाही काम करायला हवं आणि मी त्याच्यानंतरही फोन असंच कोणालाच केला नाही आणि मला पहिला फोन बरं बरं ठीक आहे मी काम करायला सुरुवात करीन असं झालं आणि पुढच्या आठवड्यात मला यांचा फोन आला कळत नकळत साठी आयरिश प्रोडक्शन सो so, माझ्या ब्रेक नंतर माझं ते पहिलं काम होतं बरोबर पण सातत्याने चांगलं काम मिळवण्यासाठी आपल्याला एक स्ट्रगल करावा लागतो धडपड करावीच लागते अ हो मी म्हणेन पण नशिबानी मला परत इथे स्वामी कृपा <laughs> की मला चांगली कामं मिळत गेली आणि मी फक्त देवाकडे देवाला हेच सांगते की मला तू फक्त काम दे hmm. ते कस चोक करायचं ते मी बघेन आणि तू कर आणि मी मेहनत घेईन त्याच्यासाठी येस पुन्हा yes. <laughs> तू अजय देवगण आणि काजोलचा एक गाजलेला चित्रपट केला होता hmm. हिंदी मला त्याचं नाव आता आठवत नाहीये प्यार तो हो नाही प्यार तो ना होना ना ही था आणि त्यात पण खूप गोड काम केलं होतं तू आणि त्यावेळेस मी सगळ्यांना सांगायचं ही माझी जाऊ होणारी <laughs> तेव्हा माझं लग्न नव्हतं झालं पण ठरल्यानंतर म्हणजे तुझी ओळख काय तर तो एक मोठा चित्रपट असं करेल त्याचा काय एक्सपिरियन्स होता तसा गोड एक्सपिरियन्स होता पण रिमा वांशी होती रिमा वांशी होती त्याच्या आणि ती ती खरंच खूप गोड होती रिमा गोड होती आणि सुरुवात माझी त्या फिल्मनी त्या फिल्ममध्ये एक गाणं आज त्या गाण्यामध्ये माझंच लग्न असतं ते आणि त्या गाण्या ते गाणं स्टुडिओ स्टुडिओमध्ये आम्ही शूट केलं होतं आणि मी आयुष्यात पहिल्यांदा असं काहीतरी गाणं वगैरे शूट करणार होते सो एक दिवस इतकी गंमत वाटली असं पिंक कलरचा ड्रेस दिला होता मला छान आणि असं सुंदर दिसत होते त्याच्यात आणि दुसरा दिवस आला तिसरा दिवस आला असं करता करता सात दिवस ते शूट चालू होतं गाण्याचं चा। आणि नंतर ती चौथ्या दिवशी इतकी कंटाळले होते ना की असं वाटलं बा असं नाही करायचंय ते तोच ड्रेस सात दिवस सतत आपला घालून तिथे नुसतंच बसायचं होतं ना त्या गाण्यात मला डान्स बिन्स काहीच नव्हता असं पण तरी एक वेगळा एक्सपिरियन्स होता तो आणि पहिले सात दिवस हे शूट झालं आणि नंतर आमचे अकरा दिवस आम्ही चंदीगडला शूट केलं ओके okay. त्यांनी प्रॉपर शेत घेऊन तिथे ते सरसो उगवून वगैरे म्हणजे पिवळं अख्खा दिसायला ग्रीन आणि येलो कॉम्बिनेशन मध्ये ते सगळं उगवण्यासाठी कितीतरी शेड्युल्स आमचे पुढे गेले की उगवलं नाहीये मध्येच तो पाऊस पडला मध्येच ते गेलं सगळं निघून तिकडचं असं सगळं बरी स्टोरी आहे त्याला तीन चार आमचं शेड्यूल पोस्टपोन झाले त्याच्यामुळे <coughs> फायनली शूट लागला आणि आम्ही तिथे गेलो पण खूप मस्त वातावरण खूप छान म्हणजे मी आयुष्यात पहिल्यांदा अशा इतक्या छान ठिकाणी गेले होते चंदीगड सारख्या आणि मजा आली होती तिथे शूट करायला आम्हाला तिथे असा एक किस्सा झाला होता की एक, 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 एक असा सीन होता ज्याच्यामध्ये मला पुढे मला उभं राहायचं होतं आणि काजोल थोडीशी मागे होती तर मी म्हटलं कॅमेरामॅन म्हणाला की मॅ पूर्णिमा तुम्हाला मॅक उधर आहे हा म्हटलं ठीक आहे मग काजल म्हणाला तू पुढे का आलीस मागे जा तर मी मागे गेले तर कॅमेरामॅन परत पूर्णिमा आप आपले मार्क्स येईल गे आगे आओ तर ठीक आहे सर मी अगदीच तेव्हा अशी नवीन नवीन परत पुढे झाले पण तेव्हा माझा डेरिंग कशी आली मला माहीत नाही तिने मला म्हणाली तू परत का पुढे झालीस मागे हो तर मी म्हटलं नाही मला सरांनी सांगितलं इथे उभरायला मी इथे तुम्ही राह बर असं मी तेव्हा तिला उत्तर दिलं होतं हा एक असा छोटासा किस्सा आहे त्याच्यातला गम्मत बरं त्यानंतर तू हिंदी सिनेमा का नाही केलास परत त्यानंतर नाही केला त्याच्या मागचं एक एक छोटा मी एक छो, गेल केली होती एक छोटीशी फिल्म ती ती आली नाही नंतर पण मला असं समोर जाणवलं की मराठी वातावरण जसं असतं कम्फर्ट कम्फर्ट लेवल मला हिंदीत नाही जाणवलं हिंदीत म्हणण्यापेक्षा फिल्म्स मध्ये कारण काय होतं मला कसं आहे की मला बॉन्डिंग खूप आवडतं मला माहित <laughs> <हां>। आहे <laughs> आणि जोपर्यंत आर्टिस्टचं बॉन्डिंग होत नाही ना तोपर्यंत ते स्क्रीनवर दिसत नाही आपल्याला त्यामुळे मला असं वाटतं की ते सीन्स छान होण्यासाठी अशी एक फॅमिली तयार होणं खूप गरजेचं आहे mm. ते हिंदीला कसं तुम्ही या मेकअप वॅनिटी मध्ये बसलेले असतात एक दुसऱ्याच वॅनिटी मध्ये बसलेले असतात त्यामुळे बोलणं होत नाही mm. खूप प्रोफेशनल असं सगळं mm. त्यामुळे मग असं वाटतं की गिव्ह टेक नाही तो कसं ऍक्ट करणार आहे कसा रिॲक्ट mm. करणार आहे हे माहीत नाही त्याच्यामुळे मग असं मला वाटलं की नाही माझ्यासाठी सिरियल्स जास्त बेटर आहेत म्हणून मी सिरियल मध्ये माझा प्रवासच मुळात उलटा झाला मी हिंदीपासून सुरुवात केली हिंदी करून मी रेडिओचे रेकॉर्डिंग करायचे लहान मुलांच्या गोष्टी सांगायचे बर मग मी डबिंग करायला लागले होते <coughs> म्हणजे मी वेगवेगळ्या वे फिल्म्सला क्राऊडला डबिंग लागतं ना किंवा छोटे मोठे कॅरेक्टर्स असतील तर त्याच्यासाठी जे डबिंग लागतं तर ते मी करायचे तर ते करून झाल्यानंतर हिंदी सिरियल तर माझ्या चालूच होत्या मग मला मराठी सिरियलची एक ऑफर आली शशिकांत देशपांडेंची सिरियल होती दूरदर्शनची त्याचं नाव होतं तो एक राजहंस मी लीड करत होते त्याच्यामध्ये मग मा त्याच्यानंतर मी दामिनी बंदिनी अशा अधिकारीच्या सिरियल्स केल्या पण मला त्याच्यानंतर असं वाटायला लागलं की हिंदीपेक्षा सुद्धा मराठी जास्त इंटरेस्टिंग आणि मराठी काय माहितीये ना मुळात आपण विचार करतो मराठीत त्याच्यामुळे आपल्याला ना एका शब्दासाठी दुसरे शब्द सापडतात तसे हिंदीत जर कठीण जातं आपल्याला सापडायला <laughs> आणि मग मी माझी पहिली <laughs> हो <laughs> <laughs> सी हिंदी सिरियल हिट झाली ती हसरते ज्याच्यात मी श्यामच्या सुनेचा रोल केला होता म्हणजे जो मेन कॅरेक्टर <laughs> होता आणि सावी त्यांच्या सुनेचा रोल केला होता आणि त्याच्यानंतर मी सिरियल त्याच्यानंतरच्या बऱ्याच सिरियल्स हिंदी केल्या आणि मग फायनली मी मराठीत आले हे मी जे सांगते मराठीतलं हे नंतरच आहे आणि त्याच्यानंतर माझं लग्न झाल्यानंतर मी जवळजवळ दहा वर्षांनी नाटकात आले बर <laughs> सो असा माझा उलटा प्रवास झालाय सगळाच आता सुद्धा एक हिंदी मालिका करते मी करते ती क्यू रिश्तो मे कट्टी बेट्टी वर असते ती आणि गम आहे ती पण स्टोरी त्याची मजा येते मला त्याच्यात काम करायला तू अनेक हिंदी मालिका केल्यास आणि तू एकता कपूर पर्यंत सुद्धा हिंदी हिंदीमध्ये म्हणजे एकता कपूरच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करायचा काय अनुभव होता तुझा खूपच कमाल अनुभव होता म्हणजे तेव्हा ना खूप प्रमाणात वाढ झाली नव्हती सगळ्याची सो इतकं छान वातावरण असायचं सेटवरती आणि मी ती सोनीची ची so, सिरियल सोनी करत होते घर एक मंदिर नावाची हा दुपारी तीन वाजता लागायची ती सिरियल आणि एकता कपूर ऑल ऑल्टरनेट टू डेज आमच्या सेटवर चक्कर मारायचीच नेहमी आणि त्याच ते सिन्सिअरली काम करते ना खूप आणि तेव्हा तिथे थ्री कॅमेरा सेटअप होता म्हणजे आयुष्यात मी पहिल्यांदा थ्री कॅमेरा सेटअप फेस केला तर तिथल्या तिथेच एडिट करायचे फायनल एडिटिंग व्हायचं पण तिथल्या तिथे सेटवर असायचं एडिटिंग ऑनलाईन आणि आमचे डिरेक्टर होते गोगी आनंद कमाल डिरेक्टर असं पांढऱ्या पांढरी धोती असं आणि लुंगी सारखं कुर्ता पांढरा दाढी पांढरी केस पांढरे oh. हा आणि ते खुर्चीवरती असे दोन्ही वर टाकून असे बसायचे <laughs> <laughs> पण इतकी स्ट्रिक्ट होते ते खूप ओढत आणि मी त्यांची प्रचंड लाडकी होते तर कोणाची लाडकी नाही ओके थँक्स बर आणि आम्ही तेव्हा दिवसाला सोळा सोळा सीन्स करायचो सोपट व्हायचं फक्त अख्खाच्या अख्खा सीन पाठ करायचं नाटकासारखं नाटकासारखं पण मजा यायची त्याच्यात सुद्धा एक तो खूप छान अनुभव होता एकता कपूरच्या प्रोडक्शनचा आणि एक तिचं प्रोडक्शन मध्ये मी एक मायथोलॉजिकल सिरियल तिने सुरू केली होती त्याचा आम्ही पायलट शूट केलं होतं फक्त त्याचं पुढे काहीच झालं नाही म्हणजे त्याच तेवढाच अनुभव तिच्याकडचा पण तो छान होता मग त्याच्यानंतर मी एकदा दोनदा सेटवर गेले होते म्हणजे त्यांच्या स्टुडिओमध्ये पण तिची भेट नाही झाली म्हणजे ती आता त्याच्यानंतर मग सगळं खूप प्रस्त सगळं मोठं झालं आणि मग तिची भेट होणं पॉसिबल नाही झालं <laughs> तू सगळ्या माध्यमातून काम झाले म्हणजे मालिका सुद्धा नाटक सुद्धा सिनेमा सुद्धा आणि हिंदी मराठी दोन्ही तू रोल सुद्धा अनेक केलीस म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह तू कुठल्या रोल तुझा खरं सांगायचं तू सगळ्यांना जो रोल आवडतो तोच बेबी मी खूप एन्जॉय केला तो रोल आणि त्याच्यात करण्यासारखंही खूप होत माझ्या काय म्हणतात त्याला माझ्या स्वभावाला जात नव्हता पण तो तेच म्हणूनच ते करण्याचा प्रयत्न करणं हे माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं mm -hmm. आणि तो मी पार पाडला असं मला वाटतंय ज्या पद्धतीने लोक माझ्यावर बेबी येत्या म्हणून प्रेम करतात आणि mm -hmm. त्या मंदार अजूनपर्यंत ओळखतात हो आणि मंदारने विश्वास टाकून मला हे कॅरेक्टर दिलं त्याच्याबद्दल त्यालाही धन्यवाद देते मंदार देवस देवस्थळी त्याच प्रोडक्शन होतं आणि तोच डिरेक्ट करत होता आणि मुळात काय म्हणजे बेबी हत्या ही कॅरेक्टरच असं होतं की खूप शिस्तप्रिय बाई होती ती hmm. आणि शिस्त पाळलीच पाहिजे हे तिचं hmm. प्रिध वाक्य होत त्यामुळे hmm. त्या, त्या हिशोबाने ते कॅरेक्टर फिरायचं पण मला असं वाटतं की नेगेटिव्ह कॅरेक्टर करण्यात खूप जास्त गंमत आणि मजा आहे hmm. <laughs> शेड <laughs> की ज्याच्यात आपल्याला खूप काही करता येतं पण पॉझिटिव्ह कॅरेक्टर म्हणशील तर आई जनरली आईच दुसरं काही असू शकत नाही माझ्यासाठी तर त्याच्यामध्ये तेच, आपल्याला अभिनयात व्हरायटी मिळत नाही असं मला वाटतं की खूप बांधून एका चौकटीत आपण बांधून ठेवलंय आपल्याला असं फील येतं त्याच्यात सो नेगेटिव्ह कॅरेक्टर करायला मला जास्त मजा येते आणि गमत येते कारण ती मी, जी मी नाहीये ती करण्यात जास्त मजा असते पुन्हा तुला बेबी आत्या म्हणून सगळे ओळखतातच पण इतर कॅरेक्टर्सनी सुद्धा ओळखतात का आणि तुझे फॅन्सचे काय अनुभव आहेत असतीलही पण मला एक सगळ्यात भारी किस्सा असा आठवतोय मी जेव्हा अवंतिका करत तू अवंतिका मध्ये आपण एकत्र कधीच सीन नाही केला पण पण त्याच्यातला किस्सा असा आहे की मी पूर्वी कसं तेवढे पैसे नसायचे त्यामुळे ट्रेन बिनने आपण प्रवास करायचो सो so, दादर स्टेशनला मी होते आणि तिथन हा हाक ऐक ऐकू आली मला रीमा मी माणीतरी हाक मारत असेल कोणाला तरी असं मी आपली पुढे जात होते तर ती बाई धावत येऊन माझ्या पाठीवर इतक्या जोरात थाप मारली तिने मी इतकी दचकले आणि रिमा म्हणून तिने मिठी मारली मग मला आणि मग मला झालं ओ अवंतिकामध्ये माझं नाव रिमा आहे त्या रिमावर असं झालं ते हा एक सॉलिड लक्षात राहण्यासारखा किस्सा आहे आणि मी एक जेव्हा दामिनी करत होते <coughs> तेव्हा ट्रेन मध्ये दुपारची वेळ होती आणि गर्दी अजिबातच नव्हती एक आजी बसल्या होत्या समोर आणि मला ओळखलं त्यांनी त्या म्हणाल्या की तू दामिनी मधली आहेस ना दामिनी मध्ये काम करतेस म्हणून हो। खरं सांगू का तो राकेश खैर ना तो चांगला माणूस नाही आहे त्याच्याशी लग्न करू नकोच वाईट होईल तुझं म्हणलं <laughs> बर <नपर>। आपण <laughs> काहीच बोलू शकत नाही वेळेला इतके म्हणजे लोक इतके मग्न झालेले असतात इतके ते कॅरेक्टर जगत असतात ना लोक की काय म्हणावं त्याच्यावरती हा प्रश्न पडतो खरं तर एवढं सगळं करून झालं तुझं आयुष्यात म्हणजे डिरेक्शन सुद्धा तू ट्राय केलंस अभिनय तर उत्तम करतेस तू संसार खूप छान करतेस <laughs> जे मी बघते इतकी वर्ष सगळ्यांना सांभाळून ठेवतेस घरच्यांना बाहेरच्यांना आणि एका काय म्हणतात जॉईंट फॅमिलीमध्ये तुझं लग्न झालं <laughs> सगळं करून झालंय अजून काय करायची इच्छा आहे का तुझ्या मनात काय अं um, माझ्या मनात मला असं कॅरेक्टर मिळायला हवं जसं बेबी फेमस झालं तसं अजून एक असं कॅरेक्टर मिळायला हवं की तीच सिरियल मध्ये तीच oh, oh. <laughs> असं एखादं कॅरेक्टर मला मिळायला हवं अशी इच्छा आहे oh, okay. आणि देवानी मला सगळं दिलं बाकी मला काहीच नको आहे आत्ता <laughs> जर का स्मितताही असताना आणि त्यांनी हे ऐकलं असतं तर तुझं स्वप्न त्यांनी लगेच पूर्ण केलं <laughs> 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 नक्की पण त्याच्यात अजून एक गोष्ट मला ऍड करायची वाटते की मी माझ्या बहिणी बरोबर जवळजवळ पंचवीस वर्षापूर्वी एक बावीस वर्षापूर्वी एक सिरियल केली होती दुरावा नावाची दूरदर्शनची आणि त्याच्यामध्ये मी नेगेटिव्ह होते आणि ती पॉझिटिव्ह होती आणि ती मेन लीड करत होती आणि तेव्हा आम्ही जे एकत्र काम केलं त्याच्यानंतर आम्ही कधीच एकत्र काम केलं नाही सो मी देवाकडे खूप प्रार्थना करीन की आम्ही दोघीजणी एका तरी सिरियलमध्ये आम्हाला एकत्र आम्हाला दोघींना काम करायचंय मला आणि पल्लवी वैद्य माझी बहीण तिला सो so, ही माझी इच्छा आहे खरोखर तुझी इच्छा नक्की पूर्ण होईल पुनो थँक्यू सो मच मला खरंच तुझ्याबरोबर गप्पा मारायला खूप बरं वाटलं मज्जा आली अदरवाईज आपण भेटतो फॅमिली मध्ये एरवीच आपण बाहेर जातो जेवायला वगैरे पण ॲज आस, असं फॉर्मल इनफॉर्मल गप्पा मारायला आपण इथे आज बसलो होतो मला तर मजा आली आय एम व्हेरी शुअर sure, आपल्या दिलके करीबच्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा तेवढीच मजा आली असेल आणि थँक्यू सुद्धा आमचा सगळा वेडेपणा मॅडनेस गप्पा सगळ्या काही ऐकून घेतल्यात आणि यू ऑलवेज स्टे दिलके करीब